नमस्कार आज आपण मंगळसूत्र पाहणार आहोत यासाठी लागणार आहे नायलन धागा मंगळसूत्र पेंडे काळे आणि सोनेरी सीड्स बीड इथे बारा नंबरची सुई घेतली आहे आणि एकच सुई घेतली आहे सीजर सुईमध्ये आपल्याला पाच मीटर धागा ओवायचा आहे पाच मीटर धाग्यामध्ये साधारण तीस ते बत्तीस इंच लांब मंगळसूत्र होते एका सुईवर आपण हे मंगळसूत्र तयार करणार आहोत पाच मीटर धागा ओवल्यावर दहा सेंटीमीटरचा धागा सोडायचा आहे आणि सुईमध्ये दोन सोनेरी आणि एक काळ्या रंगाचा सीड्स बीड आहे असे तीन सीड्स बीड ओवायचे आहे हळूहळू धागा ओढायचा आहे शि खाली मी दहा सेंटीमीटर धागा सोडला आहे आणि सोनेरी मण्यातून सुई बाहेर काढली आहे पुन्हा जो पुढचा दोन नंबरचा सोनेरी मणी आहे त्यामधून देखील सुई बाहेर काढायची आहे हळूहळू धागा ओढायचा आहे हा इथे आपला हा त्रिकोण तयार झाला आता पुन्हा सुईमध्ये आपल्याला एक सोनेरी मणी आणि एक काळा मणी ओवायचा आहे हळूहळू धागा ओढायचा आहे आणि पहिला जो सोनेरी मणी आहे ज्यातून धागा बाहेर आला आहे त्याच मण्यामधून वरून खाली सुई ओवायची आहे हळूहळू धागा ओढायचा आहे आणि आत्ता जो मणी ओला आहे त्यामधून परत सुई बाहेर काढायची आहे हा आपला दुसरा त्रिकोण तयार झाला पुन्हा एकदा लक्षात घ्या सुईमध्ये सोनेरी मणी आणि मणी ओवायचा आहे असे दोन मणी ओवायचे आहेत हळूहळू धागा ओढायचा आहे, आहे। हे दोन मणी सोडून आत्ता उलेले दोन मनी सोडायचे आहेत पुढे करायचे आहेत आणि पहिला जो सोनेरी मणी आहे त्यामधून वरून खाली सुई ओवायची आहे आणि पुन्हा आत्ता जो सोनेरी मणी आपण ओला आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे हा आपला असा त्रिकोण तयार होत जाईल पुन्हा सुईमध्ये एक सोनेरी मणी एक काळामणी ओवायचा आहे प्रत्येक वेळी धागा हळूहळू ओढायचा आहे नाहीतर गाठ गुरपटण्याची शक्यता असते हे पहा पहिले दोन मनी सोडायचे आहेत जो पहिला सोनेरी मणी आहे ओवलेला त्यामधून सुई घालायची आहे आणि त्रिकोण झाल्यावर आत्ता जो सोनेरी मणी ओवला गेला आहे त्यामधून सुई बाहेर काढायची आहे असे कंटिन्यू ओवत जायचे आहे जेवढ्या इंचाचे लांब मंगळसूत्र तुम्हाला पाहिजे आहे तेवढे लांब अशी पट्टी तयार करायची आहे प्रत्येक वेळी सुईमध्ये आता आपल्याला एक सोनेरी मणी आणि एक काळा मणी ओवायचा आहे पहिल्या सोनेरी मण्यातून सुई बाहेर काढल्यावर आत्ता जो आपण सोनेरी मनी ओवला काळ्या मन्यासोबत त्यामधून सुई बाहेर काढायची आहे असे कंटिन्यू करत जायचे आहे हे पहा हो अशी सुंदर डिझाईन तयार होत जाते जेवढे लांब मंगळसूत्र पाहिजे आहे तेवढी लांब अशी पट्टी तयार करायची आहे दिसायला ही खूप सुंदर आणि नाजूक दिसते हे जेवढे लांब मंगळसूत्र पाहिजे आहे तेवढे लांब मंगळसूत्र ओवून घ्यायचे आहेत मनी, इथे मी तीस इंचाचे ओले आहे तीस ते बत्तीस इंच आपण पाच मीटर धाग्यामध्ये करू शकतो हे पहा दाखवते तुम्हाला पेंढ्यांमध्ये सुई घातली आहे आपण आणि सुई काढायची आहे असे लांब मंगळसूत्र ओवून घेतले आहे आणि पेंड्यांना गाठ मारण्यासाठी धाग्यातून सुई बाहेर काढायची आणि जशी आपण रेग्युलर गाठ मारतो त्या पद्धतीने दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत गाठ मारताना काळ्या मनांच्या जवळ आपलं पेंडेंट आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे हे पा आणि अशा दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत घट्ट हळूहळू धागा ओढायचा आहे हा पा ही दुसरी गाठ बसली अशाच गाठी घट्ट मारायच्या आहेत हळूहळू धागा ओढायचा आहे हे पा आता इथे धागा हा कट करायचा याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाजू जॉईन करायची आहे पेंडेंटच्या दुसऱ्या बाजूला गाठ मारायची आहे इथे आपले सुंदर मंगळसूत्र तयार झाले आहे दिसायला देखील छान दिसते आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू